आमची ताकद बघायची. आम्हाला हसताय का तुम्ही? आम्हाला भिकारी समजताय का तुम्ही? आम्ही नाही तुम्हाला बघायला येणार. आमच्या दारात तुम्हाला यावं लागेल. बालक आले जनतेच्या अनुभवात आम्ही जाऊ. जनतेला काय सांगू की सत्य काय आणि खोटं काय? एवढा मोठा 88-82% समाज असताना आम्ही भिकाऱ्यागत फिरतोय. ऍडव्होकेट पिसे साहेब मागतोय भिकाऱ्यागत, भिकाऱ्यागत मागतोय. खाणार आहेत आमच्या जागा दलितांनी खाणार आहेत. अरे जागा खाणारे वेगळेच आणि शिव्या देतोय आम्ही तिसऱ्याला. हा धंदा बंद करा. आम्ही जर आमच्या समाजाचं भलं करायचं असाल शर्मा इथं आले. स्वतःच्या हिमतीवर आम्ही हे करत चाललो. फक्त लोकनेते गोपीनाथ मुंडेचा मला आशीर्वाद मिळाला आणि महादेव जानकर मंत्री झाला. भारतीय जनता पार्टीवर आम्ही अलायन्स केलं. आम्ही भारतीय जनता पार्टीला फसवलं नाही पण भारतीय जनता आठवले साहेब तुम्ही मेटे साहेब आमच्या चिन्हावलाला सदाभाऊ खोत आमच्या चिन्हावलाला. पण हा पट्ट्या वाघ म्हणला मी माझ्या चिन्हावलडे. तुम्ही 10,000 रुपये 51,000 रुपये पडणारी पालन पूर्ण आणि गंगाखेडच्या लोकांना कमी पडेल. बांधवांनो बीजेपीने ठरवलं होतं महादेव जानकरच पक्षाचा एकही आमदार येऊन द्यायचं नाही. पण पट्ट्या महादेव जानकर देखील ब्रह्मचारी आहे. कोणती करताल तर आम्ही चांगलं वाघ. आमच्याशी फणा करताल तर नाक काढल्याशिवाय राहणार नाही. आमच्याशी चांगलं वाघ खरं वागा. तुमच्या सागर साहेब कोर कमिटी आणि गुट्टे साहेब मी एकटा निर्णय घेणार नाही. तिचा तुम्हाला सर्वांनाच बसून करावं लागणार आहे. तुम्ही सर्वांनी बसून घ्या. महादेव जानकर खासदार होईल ना होईल तो भाग वेगळा आहे. या देशात आपलं सरकार आपल्या विचाराचं गरीबाच्या विचाराचं सरकार येईल आमचा दावा आहे. अरे ज्याचं मतदान कमी आहे त्यांच्या डोक्यावर नेते बसतात आणि आमचं मतदान जास्त असताना भिकाऱ्याने भीक मागत येतो. हीच कायदा मला बदलायचा आहे. हीच व्यवस्था आहे तर देणारा समाज तयार करणार आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे असंच प्रेम ठेवा. पार्लमेंटरी कमिटी आमचे आमदार राज्याचे अध्यक्ष डिसिजन घेतील. मी काशीनाथ शेवते असतील, अक्के सागर असतील, गुट्टे साहेब असतील, यांना सहाय्य सुशील कुमार असेल यांना विनंती करीन. मला 4 लोकसभा पाहिजेत. आणि बालयोगीजी मिर्झापूर सेनी बालयोगीजी वाहची तयार. एक महाराष्ट्रातून आणि एक उत्तर प्रदेश मधून. आम्हाला आमची ताकद बघायची. आम्हाला हसताय का तुम्ही? आम्हाला भिकारी समजताय का तुम्ही? आम्ही नाही तुम्हाला बघायला येणार. आमच्या दारात तुम्हाला यावं लागेल. बालक आले जनतेच्या अनुभवात आम्ही जाऊ. जनतेला काय सांगू की सत्य काय आणि खोटं काय? आम्हाला नाही चोरी करता येत, आम्हाला नाही लबाडी करता येत. जे तो पोटात आहे तेच ओटात येतं आमच्या. आमची चूक आहे का? दोस्तीसारखं वागा एवढंच माझं विनंती आहे. मी एनडीए किंवा इंडियाबद्दल बोलत नाही, मी माझ्या पक्षाबद्दल बोलतोय. कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे तुमच्या तुमच्या जिल्ह्यात एक एक रत्नाकर गुट्टे तयार व्हा. येणारा काळ तुमचा असेल. माझी ताकि हम बताएंगे. अरे मैं तो फकीर हूं. फकीर को कोई लगता नहीं है, पीछे कोई रखने की जरूरत नहीं है. देश का तकदीर बनने का काम हम करेंगे. इसीलिए मैं आपको बताना चाहता हूं सभी भाइयों को बहनों को आपके इलाके में अच्छा काम करो, आपका रिजल्ट पैदा करो. और गए गुट्टे साहेब अभिनंदन करतो मी त्या माणसाला. काशीनाथ शेवते गुट्टे साहेब बसून ह्याला चांगलं राज्य लेवलचं एखादं पद द्या. आज मी डिक्लेअर करणार नाही, तुमच्यात अधिकार घेतलाय. मी तुम्हाला सलाह देत नाही पण माझी तुम्हाला विनंती आहे की त्या माणसाला असल्या घ्या तुम्ही. हा मराठ्याचा 96 पुळीचा वाघ आहे. चांगला पोरगा, रक्त पेटवणारा पोरगा. तुम्ही त्यासाठीच बनवलंय. वरचा लाभ घालतोय, खालची किक मारतोय, मधी शॅडमिट होतोय. अरे एवढा मोठा 88-82% समाज असताना आम्ही भिकाऱ्यागत फिरतोय. ऍडव्होकेट पिसे साहेब मागतोय भिकाऱ्यागत, भिकाऱ्यागत मागतोय. मुस्लिम समाज आमचा शत्रू नाही, आपला भाव आहे तो. आमच्या जागा मुसलमानांनी खाल्ल्या नाहीत, आयएस आणि आयपीएसच्या खाल्ल्या नाहीत. आमच्या जागा दलितांनी खाल्ल्या नाहीत. अरे जागा खाणारे वेगळेच आणि शिव्या देतोय आम्ही तिसऱ्याला. हा धंदा बंद करा. आम्ही जर आमच्या समाजाचं भलं करायचं असाल तर आमच्या योजना आम्ही लागू ना. तुम्ही दुसरे मंत्री येऊन कोण लागू करणार आहे? खातं आमचं आणि
चल रहा है, आज काल बदल रहा है, काल एवढा बदल रहा है की जनी जनी काय भानगड केली होती ती कुठं तिकडे जायला लागले. आम्ही काही भानगड केली नाही, कुठं काय केलेलं आहे, आमचं उपाय चालेल आहे, आम्ही कुणाला फसलो नाही, कुठे जाणार नाही. हा कुठं तुम्हाला महाराष्ट्राचं चित्र कळलं काय आहे ते. गुट्टे साहेब मोठं बोलत नाही, 20 आमदार आल्यानंतर तुम्हाला देखील मुख्यमंत्री संधी मिळते. 20 आमदार आहे, 20 आमदार. मी माझ्या बाचा बाटा करत नाही, 100 आमदार येतील माझं काय. 20 मालक आहे, मधीच बसणार मी. भाजपाने यावं किंवा काँग्रेसने यावं, आम्हाला मुख्यमंत्री करा, आमचं स्वागत आहे. काय घेणार नाही, दोघांची काँग्रेसची बीजेपीची. अरे आम्ही होता म्हणून तुम्ही नवीन संशोधन करायला लागला. सर्वात जास्त शोषण देशमुख मराठ्यांचं झालंय, आमचं नाही, गुट्ट्याचं माझं नाही झालं, भोसले तुमचंच झालंय, तुमचंच सारं झालंय. आमचं आता चाललंय, आम्हाला काय लागलंय काय करायचं ते. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, देशात हेच चाललंय, काँग्रेसनं तेच केलं आणि भाजपही तेच करतंय. हे फार चांगले आहेत असं समजायचं काय कारण नाही. दोघांची नियत आणि नीती सारखीच आहे. काल भाजप काँग्रेस मध्ये होते, आज भाजप मध्ये तेच मंत्री होणार आहे का नाही. भाजप मध्ये सासरा आहे, राष्ट्रवादीमध्ये जावळ आहे, शिवसेनेमध्ये युवा आहे आणि काँग्रेस मध्ये मेहणा आहे. मिळून पार्टी त्यांचीच चालती आहे. तुमच्या हातात काय, तुमच्या हातात काय करा आणि असल्या पक्षाच्या मागा प्रेम करा. महाराष्ट्राचा आम्ही दिशा बदलल्याशिवाय राहणार नाही. तरुणांना रोजगाराला काम दिलं जाईल, शिक्षणाच्या दृष्टीने देखील प्रगती केली जाईल. अमेरिकेला नोबेल मिळतं, इंडियाला नोबेल मिळत नाही, म्हणजे आमची शिक्षण व्यवस्था चांगली आहे का. नियत फक्त पाहिजे शेतकऱ्याच्या हिताची नियत. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, ह्या चारही पक्षापासून सावध राहा, चारही पक्षापासून सावध राहा आणि आम्हाला आमचा राष्ट्रीय समाज पक्ष मोठा करा. आज 20 वर्ष झाले, 20 चार राज्यात आम्ही क्रांती केली, चार राज्यात सॉरी केलेली आहे आणि त्यात आम्ही काही प्रमाणात यशस्वी झालो नाही. चार राज्यामध्ये अजून 2 राज्य सर केली तर वी आर ए बिकम ए नॅशनल लेवल पार्टी. नॅशनल पार्टी बनती नॅशनल आणि स्वतःचं घर असं. तिथं कोणा मागायची गरज नाही, सत्य आहे त्यालाच न्याय मिळेल. चोरी करून आमच्याकडे लपायला येणार संधी नसणार आहे, एवढं लक्षात ठेवा बांधव. चोरी करून लपाय आमच्याकडे येणार चालणार. पण माझी तुम्हाला विनंती आहे, ह्या पक्षावर प्रेम जसं करताय आज मला आनंद वाटतो. मी गजोगजो 16 लोकसभा फिरलो, पैसे मी तुम्हाला नाही दिलं. आज प्रत्येक लोकसभेत तुमच्याच गाड्या घेऊन, तुमचंच पैसे घेऊन, डिजिटल बॅनर सर्व ठिकाणी मी बघितलं. पिंपरी चिंचवडला मी तेवढंच, पुण्याचा कुठला कॉर्नर ठेवला नाही तुम्ही, रुपया 10 पैसे कुणाला दिलं नाही तुम्हाला. मी उलट मला प्रत्येक लोकसभेनं 1-1.5 लाख रुपये पैसे मिळाले असणार. महादेव जानकर हा शेवट असा. माझी तुम्हाला विनंती आहे, देशाची सेवा करण्यासाठीच आपण खरं जन्माला आलो नाही. राजकारणाची पगल म्हणजे पागलवाली भाषा आम्ही करणार नाही. आमचं म्हणणं आहे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, त्याला त्या प्रमाणात हिस्सा मिळाला पाहिजे. राजकीय हिस्सा मिळाला पाहिजे, प्रशासकीय हिस्सा मिळाला पाहिजे, सांस्कृतिक हिस्सा मिळाला पाहिजे. सांस्कृतीचा मक्ता तुम्हाला मक्ता नाही, काय राहूया. आम्ही नुसती नावं घ्यायची मोठ्या मोठ्या नेत्यांची आणि बाकी काही नाही.